देवस्थान श्री कुल ब्राह्मण हनुमान हाँ दुर्वाड़ा मांद्रे पेंडे गोवा। ओके आय कित किसी वर्ष आम्ही शाळेत असतानापासून ज्यावक्ते आम्ही ब्यायशन इस्कॉल सोडली त्यावक्ते आमच्या हिसर लोकगीता भावगीता राष्ट्रगीता हिसर आमका ह्या मांद्रे हायस्कूलपासून शिकवे त्यावक्ते थंयसून आम्ही ह्या गणपती ह्या दक्षिणे मारुती आम्ही मानतो आणि जे ज्या काम आमका मागलेला असा त्याचा त्यांनी आमका फावा केलेला असा आणि अशोक मांद्रेकर म्हणा त्याच्या वांगडा आम्ही पहिले त्या काळात असले आणि त्याच्या वांगडा हयसर देवळाकडे येऊन आम्ही स्टार्ट केलं त्याच्या माझ्या माझा मित्र किशोर शेड मांद्रेकर किशोर मांद्रेकर शरद मांद्रेकर त्याच्यावर आम्ही असलो त्याच्याप्रमाणे आमचो सचिन योगेश सुप्रिया आणि आमचं आताचो अध्यक्ष आमचो सोमनाथ मांद्रेकर आणि हे आहेत ह्या नवीन अध्यक्ष झाले तो केशव प्रभाकर यांच्यानी आहेत अध्यक्ष ह्या पास घेतलेल्या त्यांनी आहेत हो भरारी देवाचं काम शनिवारची आरती करता परत फळांचो नैवेद्य हाडटा फुलांनी शेजारता परत तूप बी आसा आता देवांचे दिवे तुपाचे फेरी चालू करता आणि असा हयसरल्या सगळ्या भाविकांक तो भक्तगणांक इल्ल्यांक सगळ्यांचो जो आपलो जो प्रसाद आहा तो भाविकांक सगळ्यांक वाटटा आणि आरती झाल्या उपरांत आणि जे जे भाविक भक्तगण येतात दिल्लीकार येतात परत ते रशियन हे आमचे हिप्पी येतात आमचे गावातले सगळे लोक येतात दक्षिणे मारुती हो जादा मागता त्या सगळ्या भाविकांक मांद्र्यातल्या दिता तुझ्या गाव भायल्या दिता सगळ्या लोकांक खूश करता आणि ह्या आयचा देवस्थान आज उदो उदो झाला असा ह्या मांद्रेकरांनी ह्या देवाचं उदो उदो केलं असा जास्त योगेश सचिन किशोर आणि तसं सोमनाथ सोमनाथान ह्या त्याच्यावर आम्ही जसे सगळे आमचे मित्र उल्हास परबा तसं अरुण तसोच आमचो महादेव हे लायटीचं शोभीकरण ह्या लायटीचं सीएल विलेज ह्या महादेवाकडल्या किशोरांक घालून घेतलेले सोमनाथान घेतलेले असा असा ह्या शोभीकरण तसो दादाचो जीन आमचो विजू ह्यांच्यानी सगळ्यांनी ज्यांची त्यांची नावां घेवपाक म्हाका चुकली त्यांच्या सगळ्यांनी क्षमा करची ह्या ज्या देवस्थान असा त्या सगळ्या मांद्रेकरांचा असा त्यांच्यानी सगळ्यांनी ह्या घडून हाडला असा ह्या देवाचा न भूतो भविष्य ह्या त्यांनी ह्या देवाचा कार्यक्रम केला असा आणि देवान सगळ्या ह्या मारुतीत सगळ्यांक आरोग्य दिवचा ह्या गणपतीत सगळ्यांक आरोग्य दिवचा आणि नंदी आणि महादेव हो सगळ्यांक आरोग्य देऊन सगळ्यांक भरभराट लोकांची करची गावाचो उत्सव हो असा तो आयत मारुतीचो आयत आज वसंत पूजा ह्या वसंत पूजेक जवळ जवळ लोक सगळे हे जपान वाड्यावले लोक असतात तसेच भायले लोक वाड्यावले असतात त्या सगळे लोक आज ज्या चैतन्य लुटपाक ह्या वसंत पूजेचे इल्ले असत सगळ्या भाविकांक ह्या वसंत पूजेचे भरभरीत आम्ही त्यांचे स्वागत करता आणि त्यांना जवान ज्या मारुतीन जाता मागता त्यांना फाव करता आणि अध्यक्ष सोमनाथ शरद मांद्रेकरान ह्या आयचो उत्सव करपाक फुडें सरला असा धन्यवाद। देवस्थानात किती वर्ष झाले ते पाठी दाखवायचं की 1920 साला रत्नाबाई धनाबाई मांद्रेकर या व्यक्ती 2000 रुपये खर्च करून हे देऊळ बनलेलं आहे। हे पहिली नळांचे आणले त्याच्यानंतर 13 वर्षा पहिली 2010 जे पुनर्बांधणी केली अशोक मांद्रेकर देवन मांद्रेकर किशोर शरद मांद्रेकर सचिन मांद्रेकर योगेश मांद्रेकर यांच्या सहकार्यान देऊळ स्लॅब घालून खच्या वर्षा केली म्हटले 2010 ओके येस आणि ह्याच्या पहिली 1920 सालात डॉक्टर देऊळ बांधलेला त्यानंतर आमचे ह्याच्यावर एक गणपतीकडे नाटक करीत आणि नाटकाची परंपरा आम्ही अशीच चालू दौरल्या आता आम्ही नाटकं करतो भजनही करतो आणि अशी वसंत पूजा आम्ही अशी करतो ब्राह्मण भोजन करतो हे आमचं चालूच असतं ह्याच्या पुढे जे नवीन नवीन भुरगे उभे झाला त्यांच्यानी असे कार्यक्रम करून घेऊचे असे मी देवाकडे प्रार्थना करतो। योगेश आमच्या योगेश खंयचे खंयचे हांगा जे देवस्थान असं हे कोण मॅनेज करता हांगा लोकलच की खंयच्या वाड्या वेले पहिली सगळ्यांत पहिले म्हणजे हनुमान जन्मोत्सवाच्या सगळ्यां शुभेच्छा आणि सांगपाचे म्हटलं आमचे हे मांद्रेकर कुटुंबीय असत आमची एक 11 घरां असा एक 1920 सालांत जेन्ना हे देवूळ बांदलें तेन्नाच्यान ही आज जी हनुमान जन्मोत्सव दिसा ती वसंत पूजा जी आसा ही त्या दिसाच्यान सुरू केली आमच्या जाणट्यांनी म्हणजे आम्ही आयकल्या प्रमाणे त्या दिसाच्यान ही सुरू आसा ती आज पर्यंत आसा आणि आमचे ह्या 11 घरांचे जे आता ते वाढ झालेली आसा खूप आमच्या मूळ 11 घरां स्टार्टिंग पहिली मूळ घरां 11 म्हणजे त्याच्या पहिली आणि 4 घरां असली म्हणजे
आता ती म्हणजे आता खूप वाढली. आमच्या जन्मानंतर तरी आम्ही एकटा जे अकरा घरं असा त्या आता ही थोडी वाढल्या, पण प्रत्येक जण हे मिळून मिसळून राहतो. आणि हे आता प्रत्येक वर्ष आम्ही हो जन्मोत्सव साजरा करतात, त्याच्याबरोबर वसंत पूजा असता, त्याचबरोबर आता प्रत्येक वर्ष आमच्या कार्यक्रमात वाढ जाता. म्हणजे आम्ही नाटकं किंवा आणि स्पर्धा किंवा असे बरेच कार्यक्रम आम्ही दशावतरी नाट्यप्रयोग असे आम्ही बरेच प्रोग्राम असे वाढ झालेले आहे प्रोग्रामात. आणि हेतून लोकांक किती आता आम्ही जरी आमचं एक आमचं कुळदैवत असल्या कारणान आमच्या एक अकरा घरांचं आम्ही विसर म्हणना आम्ही गावातल्या प्रत्येक मनशाक आम्ही आवर्जून आपयता या कार्यक्रमात. आणि त्यांचा आमचा सहभाग असता आणि ते सहभाग घेतात त्या हेतून. जसे आता आम्ही बाबूशान बाबूसाहेब आटवडकरांना सांगल्याप्रमाणे ते बरीचशी कुटुंब अशी असा की आमचे कुलदैवत म्हणून आम्ही येतात, पण अख्ख्या गावाचो हातून सहभाग असता, आमच्या वाड्याचो सहभाग असता, वाड्याचे लोक आमच्या पहिलीपासून हांगा भजन करतात. सो आमच्या सगळ्यांच्या सहकार्यान, अख्ख्या गावाच्या सहकार्यान आणि हो दक्षिण कोकणी मारुतीत बरीच त्याची हे असा प्रचिती असा, त्याच्यामुळे लोकांचो हे जे श्रद्धा असल्या कारणान लोक खूप प्रमाणात लोक आवर्जून येतात. आणि हो मोठो उत्सव आमचो वर्षान वर्ष ह्या हनुमान जयंती आज आम्ही मनयता. या व्यतिरिक्त आणि किती म्हणजे उत्सव हंगा जातात? उत्सव म्हणजे तीच आम्ही म्हणजे ही वसंत पूजा जी आता सकाळी आमचा हनुमान जन्मोत्सवाचा आमचा सकाळचा जो हनुमान जन्म असा तो सकाळी 5:30 आमचं हे झाले. आज हनुमान जयंती झाली, वार्षिक आणि म्हणजे पूर्ण वर्षभर किती उत्सव? फुलप्रतिष्ठापन सोहळा जात असता वार्षिक, तेथून आम्ही त्या दिसा आम्ही महाप्रसाद सकाळी म्हणजे जो धार्मिक जो विधी काय असतो तो धार्मिक विधी प्रमाणे आमचा दुपारपर्यंत धार्मिक विधी जाता. म्हणजे दुपारी म्हणजे साधारण 1:30 ते 2 आमचं पुनःप्रतिष्ठापना झाल्या झाले ते झाले, पण त्या व्यतिरिक्त दर पूर्ण वर्षभर किती कार्यक्रम असतात? वर्षभर आमचे श्रावणी जे शनिवार असतात हनुमानाचं नाव आम्ही श्रावणी शनिवार असतात, तेथून प्रत्येक म्हणजे जो जो कोण मानकरी असा त्याप्रमाणे त्यांना ती एक त्या दिसाचं मेळटा. प्लस आमचे मांद्रे हायस्कूल जे असा आमच्या तेथून जे मांद्रे हायस्कूल असा त्यांची सुद्धा खूप वर्षापासून परंपरा अशी जो शनिवारचा जो दुसरा जो शनिवार असता तो त्या हायस्कुला मार्फत केलं होता. त्यांचे जे जे कोण टीचर्स असतात त्यांच्या मधी ते कोणतरी एक यजमानी असता आणि एक सगळ्यां पण आमंत्रण सगळीकडे असतात त्या गावात. स्कूल हे आमचे सारख्या गावाचे स्कूल असल्या कारणात सगळे स्टुडंट्स असतात, टीचर्स असतात, त्याबरोबर आमचे जे माझण कोण असतात ते सगळे असे मिळून एक मोठं त्या दिसा सुद्धा ते महाप्रसाद दवरतात. प्रत्येक वर्षा दुसऱ्या शनिवारा आमच्या हायस्कुलाचं मांद्रे हायस्कुलाचं ब्राह्मण भोजन आणि महाप्रसाद हे सगळे मिळून त्यांचा एक कार्यक्रम असता. आणि बाकी इतर त्यांचे भजनिक संध्याकाळचं म्हणजे भजनिक कार्यक्रम असता असं प्रत्येक शनिवार असता. आणि त्याबरोबर आमचे शिगम्याचं आमचं होळी हो कार्यक्रम असता बरोबर होळीचे. आणि खंयच्यानच आमची खरी म्हणजे ही सुरुवात म्हणजे एक उत्सव म्हणजे देवळांनी उत्सवात सुरुवात जी म्हणतात ती आमची होळीपासूनच जाते. ओके, त्याप्रमाणे आमचे कार्यक्रम म्हणजे आता कसे झाला आता आम्ही ज्या दिसा 11:10 जेव्हा पुनःप्रतिष्ठापन आमचं हे झालं जीवनकर झालो त्या वर्षाच्या आमच्या हे वाढ जाता कार्यक्रमात. म्हणजे आम्ही स्पर्धा घेता, त्याचबरोबर नाटकांनी आता आम्ही झाल्या फुडल्या वर्षा एक वेळ आम्ही भजनाचा मोठो कार्यक्रम दवरतले. आणि एका आमच्या सगळ्या लोकांच्या सहकार्य असल्या कारणात हेतून काही कमी जायना, उलट वर्षान वर्ष वाढ जाता. किशोर मांद्रेकर सांगपाचे म्हटलं की हे देवस्थान जे आहे ऍक्च्युअली भगवती सत्यदेव पंचायतन जे असा त्या लिंक असले काही वर्षापूर्वी आमकां जाणट्या सांगतात लिंक असले त्या लिंकांतून आमच्या लोकांनी काही सर त्या वाद झालो असतात. त्या आम्ही आमचा जो कुलदेव ब्राह्मण आहात ह्या ब्राह्मणाचे ऍक्च्युअली हे देऊळ. ओके, आणि जेव्हा तर आमच्या त्या जाणट्यांनी हे घर देऊळ बांधले तेव्हा तर काही वर्षांना असं लक्षात येईल की दक्षिणात ते देऊळ असूच शकना म्हणून त्याच्या नंतर थंय मारुतीची स्थापना केली. त्यापासून ह्या देवळात दक्षिणात्य मारुती म्हणून प्रसिद्धी मिळेल. आता आम्ही प्रोग्राम करतात जेव्हा आम्ही मोडकळी गेले हे देऊळ आम्ही ते उद्धार केल्या देवळाची असताना प्रोग्राम आहे तर हे करतात सांगल्याप्रमाणे सगळ्यांनी आणि चालतं आमच्याप्रमाणे. आम्ही एक गोष्ट आम्ही खंयच्याच राजकारण ह्याचं केव्हाच मदत घेऊ ना, ते आम्ही करतात ते आम्ही गोवन आमच्या
लोकांक बरोबर घेऊन मांद्रेच्या लोक पूर्वी असे आसले आमचे जाणटे सांगताले आधी अख्खो मांद्रे गांव हांगासर येतलो आयज जो प्रोग्राम वसंत पुजेचो आहा त्या वसंत पुजेच्या प्रोग्रामाक अख्खो गांव येतलो आज जाणटे कितकेच आहात जे आतां 80 वर्षाचे हेचेर पावले ते सुद्दां सांगतात आम्ही त्यांना खूप असे भजनां करताले हे ते असे पण त्या हे करताले ते असे भोगे जाऊन हे जातले प्रोग्राम जातले त्याच प्रमाणे प्रोग्राम हांगासर आमचे जाणटे करताले आत्ता जर बरे पडले जाता ते जायना पण थंय खंय सप्ताह आलो ते हांगा भजन करताले अशी हे लिंक आहा आणि हे देवस्थान जे आहा ते त्या एकामेकाला लिंकच असा 101 वर्षाचा इतिहास 101 वर्ष झाली असू शकता येस असू शकता 101 वर्षाचा इतिहास त्याप्रमाणे त्याप्रमाणे कारण ह्या देवस्थान असे जाणटे सांगतात की त्या देवळांत असले ते तुमच्या पाटीर बरेले असा 1908 ते थंयच असले ते काहीशी आमकां ते माहिती आम्ही भुरगे खूप तेका आमकां ते इश्टी कांयच माहिती ना पण ते थंयसून हांगा बांधले ब्राह्मण देवूळ बांधले ब्राह्मणाचे देवूळ बांधले त्या नंतर हे झाले एखाद्या लहान मूर्ती आणल्या कारण आता ती गणपतीची मोठी मूर्ती आधी लहान असली हे कसं तशी हरिसर महादेवाची मूर्ती यांनी केलेली असतात ही जाणट्यांनी केली आहे आम्ही जर सांभाळ करतो असे जर आम्ही करतले आणि असे प्रोग्राम करतले